स्ट्रक्चर आपण बघितलेलं आहे या ठिकाणी अबाउट द फंक्शन्स. आता फंक्शन्स बद्दल बोलूया आपण. तर लक्षात घ्या की ही जी फॉस्फोलिपिड बायलेअर फ्लुइड मोझाईक मॉडेलने प्रपोज केलेलं आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, तर ही प्लाझ्मा मेम्ब्रेन एक प्रकारची बाउंड्रीज आहे. लक्षात घ्या, सेल करता ती काय आहे, बाउंड्रीज आहे. आता लक्षात घ्या, आपल्या रूमला आपल्या घरी भिंत आहे, ठीक आहे, आपल्या घरी रूमला भिंत आहे आणि या भिंतीला काही विंडोज आहेत, काही डोर्स आहेत, काही खिडक्या आहेत, काही दरवाजे आहेत, ठीक आहे ना. तर या या वॉलचा ही जी भिंत आहे त्याचं रोल काय राहील, तर टू गिव्ह द प्रोटेक्शन. आपल्याला बाहेर ऊन आहे, पाऊस आहे, एक्स्टर्नल एन्व्हायरमेंट आहे, त्या एक्स्टर्नल एन्व्हायरमेंट पासून आपण ते प्रोटेक्शन करतात. त्याचप्रमाणे ही जी फॉस्फोलिपिड बायलेअर, ही जी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, मध्ये प्रोटीन्स आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत, तर यांचा रोल काय आहे, टू गिव्ह द प्रोटेक्शन टू द इंटरनल एन्व्हायरमेंट. आता इंटरनल एन्व्हायरमेंट म्हणजे काय, की सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस सुद्धा आहे, युकॅरियोटिक सेलमध्ये, त्याच्यानंतर सायटोप्लाझम आहे, वेगवेगळे सेल्युलर ऑर्गनेल्स आहेत, माइटोकॉन्ड्रिया आहे, क्लोरोप्लास्ट आहे, गॉल्जी कॉम्प्लेक्स आहे, रायबोझोम आहेत. तर यांना बाहेरच्या एन्व्हायरमेंट पासून प्रोटेक्शन देणे, प्रोटेक्ट करणे, तर तो रोल आहे प्रथम म्हणजे प्रोटेक्शन. दुसरा रोल आहे की आपल्या भिंतीला आपण विंडोज लावलेले आहेत, खिडक्या आहेत, तर खिडकीला आपण जाळी लावलेली आहे, बरोबर आहे. तर त्याचा पर्पज जो आहे जाळी लावण्याचा, तर तो हा राहील की एअर तर आतमध्ये यायला हवी, एरेशन तर व्हायला हवं, परंतु जे डास आहेत, इन्सेक्ट्स आहेत, तर ते आतमध्ये येऊ नये, म्हणजे एक प्रकारचं बॅरियर झालेलं आहे, ठीक आहे ना. तर तसंच प्लाझ्मा मेम्ब्रेनचं सुद्धा आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन जी आहे ती एक प्रकारचं बॅरियर आहे. याचाच अर्थ की बाहेरचे कोणताही घटक आतमध्ये येत नाही असं काही आहे का, तसं नव्हे. तर प्लाझ्मा मेम्ब्रेन ही जी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे त्याला सेमी परमिएबल मेम्ब्रेन असं म्हटलं. लक्षात घ्या, प्लाझ्मा मेम्ब्रेन इज कॉल्ड एज द सेमी परमिएबल मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेनला काय म्हटलेलं आहे, सेमी परमिएबल मेम्ब्रेन असं म्हटलेलं आहे. सेमी आणि परमिएबल, लक्षात घ्या, सेमी आणि परमिएबल. तर सेमी मीन्स हाफ आणि परमिएबल म्हणजे टू गिव्ह द परमिशन. तर बाहेरचे जे काही घटक आहेत, तर त्या विशिष्ट घटक, एसेन्शियल घटक, जसे आयन्स आहेत, काही मिनरल्स आहेत, त्यानंतर ग्लुकोज सारखा मॉलिक्युल आहे, वॉटर आहे, जे सेलला एसेन्शियल आहे, जे सेलला एसेन्शियल आहेत असे घटक आतमध्ये तो येऊ देतो. परंतु जे घटक त्याच्याकरता टॉक्सिक आहेत, जे नको आहेत, त्याला तो बॅरियर म्हणून ऍक्ट करतो. म्हणजे संपूर्ण जे घटक जे बाहेर आहेत ते आतमध्ये येत नाही, त्याचा स्मॉल पार्ट किंवा पोर्शन्स, काही भाग, किंवा जे 100 मॉलिक्युल्स आहेत त्यापैकी एसेन्शियल मॉलिक्युल्स, फॉर एक्झाम्पल जर आपण 100 मॉलिक्युल कन्सिडर केले, तर त्यापैकी जे एसेन्शियल घटक आहेत तेच आतमध्ये येतात, बाकीचे बाहेर राहतात. म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन जी आहे ती टोटल परमिएबल नाहीये, ती सेमी परमिएबल आहे. म्हणजे इट इज परमिएबल टू द ओनली एसेन्शियल घटक. जे एसेन्शियल घटक आहेत, आयन्स, मिनरल्स, त्यानंतर ग्लुकोज मॉलिक्युल आहे, वॉटर मॉलिक्युल, त्याकरता. त्यानंतर प्लाझ्मा आतमध्ये वेगवेगळ्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज सुरू राहतात, चयापचन क्रिया सुरू राहतात. त्यामध्ये ड्यू टू दॅट मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज ऑर द रिएक्शन, सम टॉक्सिक मॉलिक्युल्स आर प्रोड्युस्ड. काही टॉक्सिक मॉलिक्युल्स लाईक कार्बन डायऑक्साइड, त्या ठिकाणी काही नायट्रोजनस वेस्ट आहेत, ते प्रोड्यूस होतात. तर हे जर सेलच्या आतमध्ये अक्युमुलेट राहिले, तर इट इज हॅझर्डस टू द सेल्युलर ऑर्गनेल्स. ते आतमधले जे सेल्युलर ऑर्गनेल्स आहेत त्याकरता धोकादायक आहे, तर हे बाहेर गेले पाहिजे. तर यांच्याकरता सुद्धा प्लाझ्मा मेम्ब्रेन जी आहे, सेल मेम्ब्रेन जी आहे, ते परमिएबल आहे, म्हणजे त्यांना बाहेर टाकते. टॉक्सिक मॉलिक्युल्स दे रिमूव्ह आउटसाइड. याचा अर्थ काय की प्लाझ्मा मेम्ब्रेन सेमी परमिएबल तर आहेच, बट इट इज द ऑल्सो सिलेक्टिव्हली परमिएबल. लक्षात घ्या, सिलेक्टिव्हली परमिएबल. सिलेक्टिव्हली परमिएबल म्हणजे काय, की सिलेक्टेड मॉलिक्युलच आतमध्ये येऊ शकतो आणि सिलेक्टेड मॉलिक्युलच जे आहे ते बाहेर जाऊ शकतात, ठीक आहे. तर याचे पहिला फंक्शन आपण बघितलं की प्रोटेक्शन, टू गिव्ह द प्रोटेक्शन. दुसरा आहे की इट इज अ वे ऑफ ट्रान्सपोर्ट, हा एक ट्रान्सपोर्ट करण्याचं एक माध्यम आहे. त्यानंतर या ठिकाणी काही मॉलिक्युल्स पॅशिव्ह डिफ्युजन दाखवतात किंवा पॅशिव्ह मुव्हमेंट दाखवतात. पॅशिव्ह मुव्हमेंट म्हणजे काय, की त्याला एनर्जीची गरज लागत नाही. म्हणजेच काय, तर जर बाहेर कॉन्सन्ट्रेशन हाय असेल, तर आतमध्ये बाय डिफॉल्ट
फ्रॉम हाई कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन ते मुवमेंट दाखवतात. जसे गॅसेस मॉलिक्यूल बद्दल हाय कॉन्सन्ट्रेशन टू द लो कॉन्सन्ट्रेशन आहे, वॉटर मॉलिक्यूल हाय कॉन्सन्ट्रेशन टू द लो कॉन्सन्ट्रेशन. वॉटरच्या मुवमेंटला फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन आपण म्हणतो ऑस्मोसिस. ऑस्मोसिस मुवमेंट, ऑस्मोसिस मीन्स मुवमेंट ऑफ द वॉटर मॉलिक्यूल फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू द लो कॉन्सन्ट्रेशन. तर अशी मुवमेंट ज्यामध्ये एनर्जीची गरज लागत नाही त्याला पॅसिव्ह मुवमेंट असं म्हटलं जातं. तर ऍक्टिव्ह मुवमेंट म्हणजे काय? तर ऍक्टिव्ह मुवमेंट किंवा ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय की कॉन्सन्ट्रेशन हाय आहे आणि मॉलिक्यूल लो मॉलिक्यूलला बाहेर अगेन्स्ट द ग्रेडियंट, कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट म्हणजे कॉन्सन्ट्रेशन हाय असताना सुद्धा या मॉलिक्यूलला लो कॉन्सन्ट्रेशन करून हाय कॉन्सन्ट्रेशन कडे पाठवायचं असेल तर त्याला ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट असं म्हटलं जातं. त्याला ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आणि ऍक्टिव्ह. तर ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट करता एनर्जीची आवश्यकता लागते, दॅट इज इन द फॉर्म ऑफ द एटीपी. ते एटीपीच्या फॉर्ममध्ये जे आहे त्याला एनर्जी लागेल. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टचं उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर सोडियम पोटॅशियम पंप, सोडियम पोटॅशियम पंप हे एक ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टचे उदाहरण आहे. सोडियम पोटॅशियम पंप, सोडियम पोटॅशियम पंप. सो दिस सोडियम पोटॅशियम पंप इज एक्झाम्पल ऑफ द ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. यामध्ये हा जो सोडियम पोटॅशियम पंप आहे, प्रोटॉन, हा जो सोडियम पोटॅशियम पंप आहे याला एनर्जीची आवश्यकता आहे. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणून तो काम करतो. यामध्ये तीन मॉलिक्यूल सोडियमचे जे आहेत ते आतमध्ये पाठवले जातात आणि दोन मॉलिक्यूल पोटॅशियमचे बाहेर पाठवले जातात. तर तीन मॉलिक्यूल सोडियमचे आतमध्ये घ्यायचे असेल आणि दोन मॉलिक्यूल पोटॅशियमचे बाहेर पाठवायचे असेल तर याला एटीपीची आवश्यकता लागते. म्हणून याला ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट असं म्हटलं जातं, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, कारण याला एनर्जीची गरज आहे. हे कॉन्सन्ट्रेशनच्या विरुद्ध जाते, फ्रॉम लो कॉन्सन्ट्रेशन टू द हाय कॉन्सन्ट्रेशन हे मॉलिक्यूल पाठवण्याचं काम करतात, म्हणून याला ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणतात. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे इझिली त्याला एनर्जीची आवश्यकता लागत नाही, हाय कॉन्सन्ट्रेशन करून लो कॉन्सन्ट्रेशन कडे येतात. त्याचप्रमाणे काही मॉलिक्युल्स असतात, कॅरियर प्रोटीन्स असतात, जे कॅरियर प्रोटीन इसेन्शियल मॉलिक्युल्सला आतमध्ये नेण्याचं काम करतात किंवा बाहेर पाठवण्याचं काम करतात. फॉर एक्झाम्पल ग्लुकोज ट्रान्सपोर्टर, ग्लुकोज ट्रान्सपोर्टर. आता हा जो ग्लुकोज ट्रान्सपोर्टर आहे तर तो ग्लुकोजच्या मॉलिक्युलला बाहेरून आतमध्ये घेऊन जातो. हा जो प्रोटीन मॉलिक्यूल आहे हा ग्लुकोज मॉलिक्यूलला बाइंड करतो आणि तो आतमध्ये घेऊन जातो. ग्लुकोज ट्रान्सपोर्ट आहे. त्याप्रमाणेच जे प्रोटीन्स आहेत फॉस्फोलिपिड बायोलेअरमध्ये इंटिग्रल मेम्ब्रेन प्रोटीन, ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीन्स आहेत. त्याचं जे एक एक्झाम्पल आहे ऍक्वापोरिन, ऍक्वापोरिन जो आहे ते एक एक्झाम्पल आहे ज्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल जे आहेत ते वॉटर मॉलिक्युल्सला कॅरी करण्याचं काम जे आहे ते ऍक्वापोरिन जे आहे ते करतात. म्हणजे या ठिकाणी जे आहेत प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये एसेन्शियल घटक सुद्धा राहतात. ज्याप्रमाणे आपण म्हटलेलं आहे की प्रोटीन मॉलिक्युल आहे, फॉस्फोलिपिड जी बायलेअर आहे त्याला पोलर हेड आहे, नॉन पोलर हेड आहे. तर पोलर मॉलिक्युल जे आहेत ते पोलर मॉलिक्युल आतमध्ये इझिली येऊ शकत नाही, कारण की हायड्रोफोबिक नॉन पोलर टेल आहे ते त्या पोलर मॉलिक्युलला आतमध्ये येऊ देत नाही. तर अशा प्रकारे जे फॅसिलिटेड डिफ्युजन आहे, पॅसिव्ह डिफ्युजन आहे, पॅसिव्ह डिफ्युजन मध्ये हाय कॉन्सन्ट्रेशन करून लो कॉन्सन्ट्रेशन केलं जाईल. त्यानंतर काही प्रोटीन चॅनल्स आहेत, ते चॅनल्स जे आहेत, फॉर एक्झाम्पल ऍक्वापोरिन आहे जो वॉटरला आतमध्ये नेतो, ग्लुकोज ट्रान्सपोर्टर आहे जे ग्लुकोज मॉलिक्युल ग्लुकोज मॉलिक्युलला ट्रान्सपोर्ट करण्याचं जे कार्य करतात, आणि एक आहे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट प्रोसेस आहे त्यामध्ये कॉन्सन्ट्रेशनच्या विरुद्ध मॉलिक्युलला पाठवलं जातं. फॉर एक्झाम्पल सोडियम पोटॅशियम पंप किंवा ट्रान्सपोर्टर जो आहे तर तो ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टचे उदाहरण आहे. तर या ठिकाणी आपण जो पार्ट आहे स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन तो या ठिकाणी बघितलेला आहे. थँक्यू.